मराठी नोकरी कट्टा या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुमच्यासाठी मी आज परत एक नवीन जबरदस्त जे काही बिझनेस आयडिया आहे, तुम्ही घर बसल्या एकदम कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करण्याची जर तुमची तयारी असेल, तर तुम्हाला जर असा बिझनेस आयडिया तुम्हाला हवी असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे। फ्रेंड्स, दुसऱ्याच्या हाताखाली नोकर बनून काम केल्यापेक्षा स्वतःच्या हाताने तुम्ही बॉस बनून काम करा, आणि तिथे तुम्ही बॉस बनून 1000 रुपये जरी दिवसभरामध्ये कमवले तर ते खूप जास्त आहे। कारण इथे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला दुसऱ्याच्या हाताखाली किंवा दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार काम करण्याची तुम्हाला इथे आवश्यकता लागणार नाहीये। तुम्ही तुमच्या घर बसल्या तुम्ही दररोज डेली बेसिसवरती 1000 रुपये कमवू शकताय, पार्ट टाइम करू शकताय, 24 घंटे करू शकताय, 12 घंटे करू शकताय, 4 घंटे करू शकताय, हे तुमच्यावर डिपेंड आहे। कारण इथे तुम्ही स्वतःचे बॉस असणार आहे। त्यामुळे बघूया कुठले तुम्हाला बिझनेस आयडियाज आहे। मी तुम्हाला जवळपास 2 ते 3 बिझनेस आयडिया व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। त्यामध्ये महिलांसाठी एक आहे आणि जेंट्ससाठी पण आहे, म्हणजे दोघांसाठी पण मी जे काही जॉबचे आयडियाज आहे ते घेऊन आलेली आहे। आता फ्रेंड्स, ज्या काही जॉबचे आयडियाज मी घेऊन आले त्यामध्ये एकदम मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे तुम्ही तेवढी इन्व्हेस्टमेंट इझिली करू शकताय। फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी नोकरीपेक्षा बिझनेस हा बेस्ट असतो। यामधून तुम्हाला पैसे कमवण्याचे भरपूर अपॉर्च्युनिटीज आणि खूप जास्त पैसे कमवण्याचे तुम्हाला इथे चान्स असतात। त्यामुळे जर तुम्हाला नोकरी भेटत नसेल किंवा तुमचं क्वालिफिकेशन झालेलं नाहीये, तुमचं शिक्षण अनकम्प्लीट आहे म्हणजे अपूर्ण आहे, तर निराश नाही व्हायचंय। तुम्ही जॉब सोडून तुम्ही बिझनेसमध्ये येऊ शकताय, जिथे की तुम्हाला कुठल्या पद्धतीचं क्वालिफिकेशन लागणार नाहीये। बेसिक तुमचं 10वी पास असेल तरी पण तुम्ही इथे बिझनेस करू शकताय। तर बघूया कुठली पहिली बिझनेस आयडिया आहे। त्याआधी तुम्ही अजून जर मराठी नोकरी कट्टा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। साईडला बेल नोटिफिकेशन असेल त्याला नक्की क्लिक करा, ऑलला सिलेक्ट करून ठेवा। कारण अशा कुठल्याही पद्धतीचं जॉबचं अपडेट असेल, बिझनेस आयडियाज असेल ज्या की 100% जेन्युइन असतात, त्या तुमच्याकडनं मिस व्हायला नकोय, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, पहिली बिझनेस आयडिया जी काही आहे ती आहे महिलांसाठी। महिलांसाठी एकदम बेस्ट आहे की तुम्ही काय करता, तुम्ही सिटीमध्ये राहताय, जिथे कॉलेज एरिया आहे, त्यात जिथे क्लासेस एरिया आहे, जिथे सर्वात जास्त स्टुडंट राहतात, तिथे तुम्ही काय करू शकता, मेस चालू करू शकताय। जे काही मेस टिफिन असतात ते टिफिन जर तुम्ही चालू करू शकताय। तो व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला कुठल्याच पद्धतीची इन्व्हेस्टमेंट नाहीये, तुम्ही तुमच्या घर बसल्या हा व्यवसाय चालू करू शकताय आणि हळूहळू तुम्ही इथे व्यवसाय चालू करून हळूहळू वाढू शकताय। जेवढं टिफिन तुम्ही प्रोव्हाइड करू शकताय तेवढं टिफिन तुम्ही तिथे घेऊ शकताय। आजकाल एका टिफिनची किंमत जवळपास 2500 ते 3000 रुपये झालेली आहे आणि टिफिन जे काही मेस आहे यामध्ये तुम्हाला जवळपास 60 ते 70% मार्जिन राहते। म्हणजे तुम्ही इथे इझिली 50 ते 60 हजार रुपये इझिली कमवू शकताय। तुम्ही जर 40 ते 45 डबे जर इथे केले तर एकदम बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे। कुठल्याच पद्धतीची क्वालिफिकेशनची आवश्यकता नाही, कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला इथे शिक्षण लागणार नाहीये, वयाची अट नाहीये। तुम्ही घर बसल्या पार्ट टाइम हे काम करायचंय, तुम्हाला सकाळी संध्याकाळी इथे काम करायचंय। तुम्ही इथे पोळ्यांसाठी एक बाई पण ठेवू शकताय 2 ते 3 हजार रुपये महिन्याने, म्हणजे तुम्ही बाकीचं काम इझिली हँडल करू शकता। इथून तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणामध्ये पैसे कमवण्याची अपॉर्च्युनिटीज आहे आणि भरपूर जास्त प्रमाणामध्ये तुम्ही इथून अर्निंग करू शकता। फायनान्शियली खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही इथून स्ट्रॉंग बनवू शकताय। हे महिलांसाठी एकदम गोल्डन आणि बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे। आता माझ्या जेवढ्या व्ह्युअर्स आहे, माझे जेवढे व्ह्यू, माझे जेवढे काही महिला व्हिडिओ बघत असेल, त्यापैकी तुम्ही 10 महिलांनी जरी ही आयडिया चालू केली तर माझ्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने एक सॅटिस्फॅक्शन इथे असेल। आता त्यानंतर नेक्स्ट आयडिया आहे जी की पुरुषांसाठी आहे। पुरुषांसाठी एक बेस्ट आयडिया अशी आहे की तुम्हाला जे काही ई सेवा केंद्र तुम्हाला माहीत असेल, तुम्ही भरपूर ऐकले पण असेल आणि भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आहे पण, आता यासाठी तुम्हाला जे काही बेसिक कम्प्युटर आहे, म्हणजे MSCIT जर तुमचं झालेलं असेल, बेसिक कम्प्युटर जर तुम्हाला चालवता येत असेल, तर तुम्ही ई सेवा केंद्र टाकू शकता आणि ई सेवा केंद्र टाकून तुम्ही दिवसभरामध्ये 1000 ते 1500 रुपये इझिली अर्न करू शकताय। सर्वात जास्त पैसे कमवण्याची तुम्हाला जी काही अपॉर्च्युनिटीज आहेत, ज्या काही गव्हर्नमेंट फॉर्म निघतात, जे काही गव्हर्नमेंट वेकेन्सीज निघतात, तिथून तुम्ही सर्वात जास्त पैसा कमवू शकता। आता तो कसा, आता सपोज स्टाफ सिलेक्शनच्या इथे वेकेन्सीज निघाल्या 4000, ठीक आहे, त्या 4000 वेकेन्सीजसाठी जवळपास 4 ते 10 लाख पर्यंत फॉर्म अप्लाय होतात, ठीक आहे। आता जे काही फॉर्म अप्लाय होणार आहे ते ई सेवा केंद्र म्हणजे नेट कॅफेवरूनच होणार आहे, ठीक आहे। आता तुम्ही एक फॉर्म तुम्ही अप्लाय केला तर एक फॉर्म अप्लिकेशनचे तुम्ही 100 रुपये घेऊ शकताय।
म्हणजे तुम्ही जवळपास तुम्हाला दिवसभरामध्ये दहा जवळपास 10 किंवा 20 जरी तुम्हाला इथे स्टुडंट भेटले किंवा तुम्हाला विद्यार्थी अप्लिकेशन करण्यासाठी भेटले तर 10 ते 15 स्टुडंट भेटणं पण इनफ आहे. तेवढे भेटले तरी तुमचं दिवसभरामध्ये 1000 ते 1500 रुपये अर्निंग इथून होणार आहे. त्यानंतर पॅन कार्ड आधार कार्ड असेल त्या रिलेटेड काही अपडेट असेल त्या रिलेटेड काही पॅन कार्ड आधार कार्ड लिंक वगैरे असेल ह्या गोष्टी तर डेली बेसिसवरती चालू राहतात. या जे काही ई सेवा केंद्र आहे इथे तुम्हाला 100% फिक्स कस्टमर आहे आणि त्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत चालल्या त्यामुळे तुम्हाला पुढचेही इथं तुम्हाला असं नाहीये की हा बिझनेस 2 ते 4 वर्ष चालणार आहे आणि नंतर हा बिझनेस बंद होण्याचे चान्सेस आहे अशी कुठलीही पद्धत या बिझनेसमध्ये होणार नाहीये. हा बिझनेस तुम्ही लाईफ टाईम चालवू शकताय कारण इथून पुढेही जे काही गोष्टी आहे ज्या काही सर्व गोष्टी ज्या काही ऑनलाईन होत चाललेल्या आहे इथून पुढे पण या गोष्टी ऑनलाईनच होणार आहे त्यामुळे तुमचा बिझनेस हा लाईफ टाईम चालू शकणार आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीची तुम्ही इथे अर्निंग करू शकताय. तुम्ही पुरुष पण करू शकताय असं काही नाही की महिला नाही करू शकत महिला पण करू शकताय. तुम्ही स्टुडंट असेल तरी पण तुम्ही इथे काम करू शकताय. यासाठी तुम्हाला थोडासा जास्त इन्व्हेस्टमेंट लागेल जवळपास 50 ते 1 लाखापर्यंत तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी असेल तर तुम्ही हा बिझनेस नक्की चालू करा. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इथून अर्निंग होणार आहे. आता त्यानंतर नेक्स्ट आयडिया आहे जी की आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पण आहे असं काही नाहीये तुम्ही दोघे इथे करू शकताय. नेक्स्ट आयडिया अशी आहे की जिथे तुम्ही जे काही महिलांची ज्वेलरीज आहे जे काही महिलांच्या ऍक्सेसरीज आहे बँगल्स आहे इयररिंग्स आहे जेवढं काही महिलांचं मेकअप रिलेटेड असणार आहे जेवढं काही ऍक्सेसरीज असेल जेवढे मेकअप प्रोडक्ट असेल सर्व या रिलेटेड तुम्ही एक जनरल स्टोर जे काही शॉप आहे जनरल स्टोर टाकू शकताय. आता जनरल स्टोर टाकण्यानंतर तुम्हाला इन्कम कशी होणार आहे तर फ्रेंड्स विश्वास नाही बसणार आहे. जनरल स्टोर मध्ये तुम्ही जवळपास 70 ते 80% मार्जिन काढू शकताय कारण त्या प्रोडक्टची जी काही होलसेल प्राइस असते ती खूप कमी असते. आता तुम्हाला होलसेल माल कुठून मागवायचा आहे तर तुम्ही डिरेक्टली गुजरातमधून किंवा सुरतमधून तुम्ही पहिला होलसेल माल मागवायचा आहे यासाठी थोडीशी जास्त इन्व्हेस्टमेंट लागेल पण या बिझनेसमध्ये लॉस होण्याचे चान्सेस नाहीच आहे. तुम्ही या बिझनेसमधून प्रॉफिटच कमवू शकता इथं कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला लॉस वगैरे फेस करायची गरज लागणार नाहीये. तुम्ही हाऊसवाईफ असेल तरी तुम्ही हे काम करू शकताय. तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ शकताय. आता तुम्हाला मार्केटमध्ये व्यवस्थित जागा शोधायची आहे किंवा तुमच्या कॉलनीमध्ये जर अजून अशी शॉप नसेलच तर तुम्ही तिथेही शॉप चालू करू शकताय. तुम्ही तुमच्या गावामध्ये चालू करू शकताय कारण आता प्रत्येक खेड्यामध्ये सुद्धा भरपूर जास्त प्रमाणामध्ये महिला मेकअप प्रोडक्ट हेअर ऍक्सेसरीज असेल त्यात ज्वेलरी असेल इयररिंग्स वगैरे सर्व खेड्यामध्ये सुद्धा आता त्या साडीवर मॅचिंगच घालत आहे त्यामुळे तिथे पण तुम्हाला भरपूर कस्टमर भेटणार आहे. आता खेड्यामध्ये जर तुम्हाला अशी शॉप भेटतच नसेल तर तुमच्यासाठी एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही नक्की खेड्यामध्ये डोळे झाकून चालू करा. तुम्हाला या बिझनेसमधून 100% खूप जास्त प्रमाणामध्ये प्रॉफिट होणार आहे. तर फ्रेंड्स अशा पद्धतीने तुम्हाला 3 बिझनेस आयडिया मी सांगितलेल्या आहे जिथे तुम्ही महिला आणि त्याचबरोबर पुरुष तुम्ही दोघेही करू शकताय. तुम्हाला इथे कुठल्याही पद्धतीची एज लिमिट नाहीये कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला क्वालिफिकेशन वगैरे इथे रिक्वायरमेंट नाहीये आणि तुमच्याकडे ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करण्याची तुमच्याकडे तयारी आहे त्या पद्धतीने तुम्ही यामधून एक बिझनेस आयडिया घ्या कारण मी तुम्हाला यामध्ये एक झिरो इन्व्हेस्टमेंटवाले आयडिया सांगितले त्यानंतर तुम्हाला इथे जास्त इन्व्हेस्टमेंटवालीही सांगितली आणि एकदम मिनिमम इन्व्हेस्टमेंटवाली पण मी आयडियाज तुम्हाला इथे सांगितल्या. त्यामुळे या तिन्ही आयडियामधून तुम्हाला जी आयडिया चांगली वाटते ती आयडिया तुम्ही इथून घ्या आणि नक्की चालू करा. स्वतः तुम्ही इथे खूप जास्त प्रमाणामध्ये पैसा कमवू शकताय आणि स्वतः बिझनेस करू शकताय. बिझनेसमध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये पैसा आहे फ्रेंड्स. हे मोठे मोठे बिझनेसवाले तुम्ही बघू शकताय. जेवढा पैसा तुम्हाला नोकरीमध्ये आहे नोकरीमधून फक्त तुमचं राहणं तुम्ही इथे काय करू शकता एकदम मर्यादित तुमच्या ज्या काही इच्छा असेल ज्या काही तुमच्या ड्रीम्स असेल त्या मर्यादित ड्रीम्स तुम्ही जॉबमधून कम्प्लीट करू शकताय. पण बिझनेसमध्ये असं नाहीये तुम्ही अनलिमिटेड ड्रीम्स तुम्ही बिझनेसमधून कम्प्लीट करू शकताय. त्यामुळे नक्की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया परत एक अशाच नवीन जबरदस्त जॉबच्या अपडेट्स बरोबर किंवा बिझनेस आयडिया बरोबर. तोपर्यंत बाय बाय टेक केअर.